रायगडच्या श्रीवर्धनमध्ये महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकरांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला प्रवीण दरेकर यांच्यासह अनंत गीते आणि भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दरम्यान यावेळी विनोद घोसाळकर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी विराज टिळक यांनी. विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. आता आपल्यासोबत आहेत युतीचे उमेदवार विनोदजी घोसाळकर. घोसाळकर साहेब नमस्कार. आपल्या पहिल्या सुरुवातीला काय घेऊन आपण जनतेच्या समोर, कुठली विकास कामं घेऊन आपण जनतेच्या समोर जाणार आहोत? मला वाटतं या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये एक तर आता आपण पाहिलं की घराणेशाहीची नाराजी आहे. एका घरामध्ये खासदार, आमदार, ही सगळी नगराध्यक्ष, तुमचे जिल्हा अध्यक्ष, ही सगळी पदं असताना सुद्धा या विभागाचा विकास झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघातील मतदारांचा विकास करणं, एक तर पाण्याचा प्रश्न, पाणी पुरवठा योजना ज्या आहेत काही बंद पडलेल्या आहेत, काही मंजूर झालेल्या आहेत, त्या अशा काही निधी अभावामुळे सुरू होत नाही. पाणी पुरवठ्याचा पहिला प्रश्न ह्या मतदारसंघातला मी सोडवणार. माझ्या माता भगिनींना पहिलं पाणी देण्याचं काम करणार. दुसरं, रस्त्यांची जी दुर्दशा झालेली आहे, अंतर्गत रस्ते असतील किंवा मुख्य रस्ते असतील, ते अतिशय रस्ते चांगल्या पद्धतीनं बनवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांना चांगल्या प्रकारचं चांगले प्रकल्प राबवून ते सोडवणार आहे. आता रोजगाराच्या बाबतीत तुम्ही जर का तो विषय काढला, रोजगार, रोजगार निर्मितीचं कुठले प्रकल्प तुम्ही येऊ घालणार आहात इथे आणि कशा प्रकारचे प्रकल्प राबवले जाणार, त्यांचं ठिकाण कुठे असेल आणि इथल्या लोकांना त्यामुळे रोजगार कसा मिळेल? नाही, मूळतः रायगड जिल्हा, पूर्वीचा कुलाबा जिल्हा, हा भाताचा कोठार आणि बागायतीचा जिल्हा अशा प्रकारची त्याची ओळख होती. आणि म्हणून मला वाटतं मी मराठवाडा, विदर्भ ह्या भागात जातो तेव्हा शेतकरी चार चार पिकं घेतात. आणि म्हणून मला वाटतं की किमान पक्षी, पूर्वी पण आम्ही दोन पिकं घ्यायचो कडधान्याच्या माध्यमातून, तर ह्या शेतकऱ्यांना दुसरं पीक घेण्यासाठी पूर्ण शेती खात्याचा उपयोग करून की आपण इथं कशा पद्धतीने आणि शासनातर्फे त्यांना काही मदत देऊन काही नवीन योजना आणून मला वाटतं शेतकऱ्यांची पिकं ही ओलीच्या खाली आणणं हा माझा पहिला उद्देश असेल. दुसरा, तुम्ही म्हटलात की काय उद्योग देणार, आता उद्योग खूप आहे पण हे उद्योग सगळे आमचे हे घराणं करत आहे, कॉन्ट्रॅक्टर ह्यांचा, वर्क ऑर्डर ह्यांच्या, हे टँकर ह्यांचे, गाडी माती हे सप्लाय करणार, खडी हे सप्लाय करणार, तर हाही एक सुद्धा विकसित हा मतदारसंघ असल्यामुळे अशा प्रकारचे नवीन तरुणांना उद्योग देण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून मी करणार आहे. शेतीचे जिथे जसा आंबा होतो, फणस होतो, करवंद होतात, या भागामध्ये प्रक्रिया केंद्र राबवता येतील काय, छोटे छोटे, आणि ह्यांना मार्केट देता येईल काय? म्हणजे एक टीम माणूस तर मार्केट घेईल, ह्या इथला काय बाजार असेल, दूध असेल, तांदूळ असेल, कडधान्य असतील, हे ह्याला मार्केटिंगची एक टीम ह्या पूर्ण मतदारसंघात असेल, ती मुलं कामं करतील, त्याच्यातून मार्केटिंग करतील, शेतकऱ्याला मार्केटमध्ये जाण्याची वेळ आणणार नाही, त्याच्या बांधावरून माल गेला पाहिजे. आणि अशा प्रकारचे सुद्धा उद्योग होतील. दिघी बंदर आज होतोय, त्याच्यातून सुद्धा मोठा एक स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळू शकतात, तिथेही उद्योग मिळू शकतील. आणि येणाऱ्या नवीन जे काही योजना आहेत शासनाच्या, त्या शासनाच्या योजना माध्यमातून सुद्धा रोजगार मिळू शकेल. ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मागेल्या लोकसभेच्या निवडणुकीला जवळपास 38,000 डिफरन्स होता, तुम्हाला तो आव्हानात्मक वाटतोय का? तो अजिबात नाही, तो एक अपघात होता. कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे. 3 वेळा श्यामबाई सावंत धनुष्यबाणावर निवडून आले होते. आमचे तुकाराम काते सुर्वे, तुकाराम सुर्वे हे सुद्धा ह्याच मतदारसंघातून आमदार झाले होते. आदरणीय गीते साहेब हे 6 वेळा ह्या मतदारसंघामध्ये लीडला होते. हा वेळेला थोडं चूक झाली, ती लोकचूक सुधारून मला
38,000 मताने विजयी करतील अशी मला असं वाटतं. तर हे होते विनोद घोसाळकर, की ह्यांना आता 100% खात्री आहे की 38,000 पराभव तो सोडाच, पण 38,000 फरकाने मी निवडून येईल अशी ह्यांना पूर्णपणे खात्री आहे. कॅमेरामन सूरज खेराडे सोबत विराज टिळक, एम न्यूज रायगड.